मिरजमध्ये घरकुल योजनेत घर देतो म्हणून खोटी कागदपत्र देणाऱ्या महापालिका घरकुल योजनेच्या दोन कर्मचाऱ्यांवर महापालिकेनं गुन्हा दाखल केलाय महापालिका बांधकाम अधिकारी भगवान राजाराम पांडव यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात या रोपी रानार अगर, रानार आरोपी गणेश बळवंत कांबळे राहणार गंगानगर चर्च जवळ मिरज आणि बाळासाहेब भोपाल मल्लेवाडी वरिष्ठ लिपिक राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज यांविरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपींनी एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी कार्यक्रमाअंतर्गत संजयनगर इथं बांधलेल्या घरकुलामध्ये हिना जमखानवाले आणि इम्तियाज जमखानवाले यांना घरकुल मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून तीस हजार तीस हजार आणि वीज कनेक्शनसाठी दोन हजार रुपये अशी दोघांनी घेतली होती महापालिकेकडं खोटी कागदपत्रं तयार करून सादर करण्यात आली आरोपीनं फिर्यादीकडे खोटी कागदपत्रं तयार करून त्यांची फसवणूक केली म्हणून महात्मा गांधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अवघडे करत आहेत